आपल्या मराठी या विषयाचा पाठ क्रमांक 3 खेळू या शब्दांची हा बघणार आहोत। या पाठामध्ये आपल्याला शब्द बनवायचे आहेत। आपण जेव्हा नर्सरी केजी या क्लासेस मध्ये होतो तेव्हापासून आपल्याला अ आ ई हे सगळ्यांना तो माहितीच आहे, मूळाक्षरे माहितीच आहे, तर तेच या आपल्याला पाठामध्ये पुन्हा एकदा पाहायचे आहे। फक्त आपल्याला हे करायचे काय आहे तर या पाठामध्ये आपल्याला अ आई दिलेली आहे, बाराखडी दिली आहे, मूळाक्षर दिली आहेत त्यांना आणि त्यांच्या समोर चित्र दिली आहे, अक्षर आणि चित्र दिली आहे, तर ते अक्षर आणि ते चित्र आपल्याला जोडायचे आहे आणि त्याचा शब्द आपल्याला तिथे ओळखायचा आहे। आपल्याला फक्त काय करायचं आहे, अक्षर पाहायची आहे आणि चित्र पाहायची आहे आणि त्यांच्यावरून त्या गोष्टीचे आपल्याला नाव काय आहे ते तिथे आपल्याला ओळखायचे आहे। तर चला पाहूया तुमच्या वर्कबुकचे पेज नंबर 12 हे तुम्हाला पाहावे लागेल, 12 आणि 13 आणि शेवटचे पेज नंबर 14, पान क्रमांक 14, हे तीन पेजेसवर आपल्याला हे पाहायचे आहे। तर चला पहिले पाहूया पहिले चित्र कशाचे आहे ते। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचे आहे, चित्र पाहायचे आहे, ओळखायचे आहे आणि व मग त्याचे नाव आपल्याला मराठीमध्ये लिहायचे आहे। तर जे चित्र क्रमांक जो 1 आहे तो आपल्याला आपल्या वर्कबुकमध्ये आपल्याला एक एक्झाम्पल उदाहरणार्थ म्हणून दिलेले आहे। तसेच पुढील चित्रही आपल्याला बघायचे आहे आणि पुढील प्रश्नही आपल्याला सॉल्व करायचे आहे। तर पहिल्या चित्रामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल म्हणून त्याने दिले आहेत घ, घ पासून काय घर आणि त्याचे इंग्लिश नाव खालील आहे, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात हाऊस। तसेच पुढील चित्रामध्ये स्पून आहे, तर स्पूनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो आणि तो कोणत्या अक्षरापासून सुरुवात होते ते आपल्याला इथे लिहायचे आहे। चित्र क्रमांक 3 मध्ये आहे रॅबिट, रॅबिटला मराठीमध्ये काय म्हणतात आणि तो कोणत्या अक्षरापासून सुरू होतो ते आपल्याला तिथे लिहायचे आहे। चौथ्या चित्रामध्ये आहे डियर, डियरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो ते आपल्याला तिथे लिहायचे आहे आणि तो कोणत्या अक्षरापासून सुरू होतो तेही आपल्याला लिहायचे आहे। पाचव्या चित्रामध्ये आहे टॅप, टॅपला आपण मराठीमध्ये काय म्हणतो तेही आपल्याला तिथे लिहायचे आहे आणि तसेच ते कोणत्या अक्षरापासून सुरू होतो तेही आपल्याला तिथे लिहायचे आहे। आता सहाव्या चित्रामध्ये आहे पायनॅपल, पायनॅपलमध्ये आपल्याला मराठीमध्ये त्याला काय म्हणतात ते लिहायचे आहे आणि तो कोणत्या अक्षरापासून सुरू होतो तेही आपल्याला लिहायचे आहे। सातवे चित्र आहे बिल्डिंगचे आणि बिल्डिंग म्हणजे काय ते आपल्याला मराठीमध्ये लिहायचे आहे आणि ते कोणत्या अक्षरामध्ये सुरू होते तेही आपल्याला लिहायचे आहे। आठवे चित्र आहे आपले बोचे, बो म्हणजे काय ते आपल्याला मराठीमध्ये लिहायचे आहे आणि ते कोणत्या अक्षरापासून सुरू होते तेही आपल्याला लिहायचे आहे। शेवटचे चित्र आहे ते आहे काईटचे, काईट म्हणजे काय ते आपल्याला मराठीमध्ये लिहायचे आहे आणि ते कोणत्या अक्षरापासून सुरू होते तेही आपल्याला येथे लिहायचे आहे। तर आपण बघूया स्पूनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तसे सर्व चित्र जे आपल्याला दिली आहेत त्याला मराठीमध्ये काय म्हणतात आणि कोणत्या अक्षरापासून ते सुरू होतात ते आता आपण येथे पाहूया। स्पूनला आपण मराठीमध्ये म्हणतो चमचा, काय म्हणतो चमचा, आणि चमचा हा शब्द कशापासून कोणत्या अक्षरापासून बनतो च, च पासून चमचा। तसेच रॅबिट, रॅबिट म्हणजे काय मराठीमध्ये रॅबिटला म्हणतात ससा, काय म्हणतात ससा, आणि ससा हा शब्द कोणत्या अक्षरापासून बनलेला आहे स, कोणत्या अक्षरापासून स। चौथ्या चित्रात आपण बघितले होते की कशा चित्र आहे डियरचे, डियर म्हणजे काय हरिण, हरिण हरिण हा शब्द कशापासून सुरू होतो ह, ह पासून हरिण। पाचवे चित्र आहे टॅपचे, टॅप म्हणजे काय मराठीमध्ये टॅपला काय म्हणतात नळ, न पासून नळ, नळ हा अक्षर शब्द कशापासून बनला आहे न अक्षरापासून। सहावे चित्र आहे आपले पायनॅपलचे, पायनॅपलला मराठीमध्ये काय म्हणतात
अनानस काय म्हणतात अनानस अनानस हा शब्द कशा कोणत्या अक्षरापासून बनला आहे अ कोणत्या अक्षरापासून बनलेला आहे अ आता सातवे चित्र आहे आपले बिल्डिंगचे तर बिल्डिंगला आपण मराठी मध्ये काय म्हणतो इमारत काय म्हणतो इमारत इमारत हा शब्द कोणत्या अक्षरापासून बनला आहे ई ई पासून इमारत आपले आठवे चित्र आहे बोचे बो म्हणजे काय धनुष्य बो म्हणजे काय धनुष्य ध धनुष्य हा कोणत्या अक्षरापासून बनला आहे ध ध पासून धनुष्य आपले शेवटचे चित्र आहे काईटचे काईट म्हणजे पतंग पतंग सर्वांना आवडतो ना आपण मकर संक्रांतीला पतंग उडवतो तर तसे काईट म्हणजे काय पतंग आणि पतंग हा शब्द कोणत्या अक्षरापासून बनला आहे प प पासून पतंग तसेच आता आपण आपले दुसरेही जे प्रश्न आहेत तेही अशा प्रकारे आपण सोडवूया जसे आपण आपल्या पहिल्या प्रश्नामध्ये बघितले होते की आपल्याला इंग्रजी नावावरून आपल्याला मराठी नावे ओळखायची होती तर याच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचे आहे आपल्याला अक्षर दिले आहे त्याच्यावरून आपल्याला आणि त्याच्यासोबत एक चित्रही दिले आहे ते चित्र कशाचे आहे ते आपल्याला फक्त ओळखायचे आहे तर आपल्याला पहिल्या चित्रामध्ये दिले आहे अ आणि सोबत काय आहे अनानस चित्र कशाचे आहे ते अनानसाचे तर तेथे आपल्याला ऑलरेडी पहिल्यापासून तेथे आपण अनानस लिहिलेले आहे आता दुसरं चित्र कशाचे आहे बघा एक मुलगा आहे आणि त्याची सोबत काय आहे आई आहे आणि आई हा शब्द कशापासून सुरू होतो आ पासून कशापासून सुरू होतो आ पासून आणि आ पासून काय येईल आई तर तेथे आपल्याला तसे लिहायचे आहे आता तिसरं चित्र आहे इमारतीचे आणि शब्द काय आपल्याला अक्षर कोणतं दिले आहे ई ई पासून काय येते इमारत तसेच पुढे आहे ई ई आणि काय दिले आहे इडलिंबू दिले आहे कसे चित्र आहे ते इडलिंबूचे चित्र आहे तर आपल्याला तेथे लिहावे लागेल काय लिहावे लागेल इडलिंबू ई पासून इडलिंबू आता काय आहे पुढे ऊ हे अक्षर आहे आता अक्षरासोबत कोणते चित्र आहे उखळीचे कशाचे चित्र आहे उखळीचे आता आपल्याला तेथे लिहावे लागेल मग उखळ आता पुढे आहे ऊ ऊ ऊसाचा है ना काय दिसत आहे तिथे ऊस दिसत आहे ऊस म्हणजे व्हॉट शुगर कॅन शुगर कॅनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो ऊ आणि ते कशापासून सुरू होते ऊ पासून आणि ऊ पासून काय येते ऊस ए ए म्हणजे आणि त्याच्यासोबत काय आहे एक एक हे अंक आहे मराठीत एक हे अंक तेथे लिहिले आहे आता ए पासून काय झाले मग एक ए एक पुढील आहे ए कोणतं चित्र आहे ते ए चे आठवे चित्र आणि तेथे सोबत एरन चित्र लिहिले आहे कोणते एरनचे आणि आता आपल्याला तिथे पुढे लिहावं लागेल एरन आता चित्रामध्ये काय दिसत आहे आपल्याला ओट काय दिसत आहे ओट आणि अक्षर काय आहे ओ ओ पासून ओट पुढील काय आहे ओ ओ आणि चित्र कशाचे आहे औषधाचे तर ओ पासून औषध आता चित्र कशाचे दिसत आहे आपल्याला अंगठ्याचे आणि अक्षर काय आहे अंग अंग पासून अंगठा अंग पासून काय आहे अंगठा आता आपण लिहूया तर अशा प्रकारे आपण येथे लिहू शकतो अ अ पासून अनानस आ आ पासून आई ई ई पासून इमारत ई ई पासून इडलिंबू ऊ ऊसळीचा ऊ ऊसाचा ए ए पासून ए ए ए पासून एरन ओ ओ पासून ओट आ पासून औषध अंग अंग पासून अंगठा अशा प्रकारे पुढेही आपल्याला व्यंजने दिली आहेत तेही आपल्याला अशा प्रकारे
सोडवायची आहे, सॉल्व करायची आहे, तेही आता आपण इथे बघूया। आता पुढील अक्षर आहे क आणि चित्र आहे कमळाचे, तर काय येईल मग शब्द कमळ। खटा ख, ख आहे आणि चित्र आहे बैलगाडीचे, तर ख पासून खटारा। पुढील अक्षर आहे ग आणि चित्र आहे गवताचे, तर शब्द काय येईल गवत। घ, घ, घ हे आपले काय आहे अक्षर आहे आणि चित्र आहे घराचे, तर मग शब्द काय असेल घर। पुढील अक्षर आहे च आणि चित्र आहे चमच्याचे, तर आपले शब्द काय होईल चमचा। पुढील अक्षर आहे छ, चित्र आहे छत्री, तर शब्द येईल छत्री। ज, ज आणि चित्र आहे जहाजाचे, तर शब्द काय येईल जहाज। झ, पुढील अक्षर आहे झ आणि चित्र आहे झरण्याचे, तर शब्द काय होईल झरणा। ट, ट आणि ट हे आपले अक्षर आहे आणि चित्र आहे टरबूज, तर शब्द काय बनेल टरबूज। अक्षर आहे ठ आणि चित्र आहे ठश्याचे, ठसा म्हणजे काय स्टॅम्प, तर मराठीमध्ये काय म्हणतात मग स्टॅम्पला ठसा, ठ पासून ठसा। आपले अक्षर आहे ड आणि चित्र आहे डमरूचे, तर मग आपले शब्द काय होईल डमरू। पुढील शब्द आपले अक्षर आहे ढ आणि चित्र आहे ढगाचे, ढग म्हणजे काय क्लाउड, आणि क्लाउडला मराठीमध्ये काय म्हणतात ढग, तर ढ पासून ढग। पुढील अक्षर आहे त आणि आपली जे चित्र आहे ते कशाचे आहे तलवाराचे, तर त पासून तलवार, तर आपला शब्द काय झाला मग तलवार। पुढील अक्षर आहे थ आणि आपले चित्र आहे थव्याचे, तर शब्द काय होईल आपला थ पासून थवा। आता पुढील अक्षर आहे द चे आणि आपल्याला चित्रामध्ये पाहायला दिसत आहे दरवाजा, तर द पासून दरवाजा, आपला शब्द तयार झाला द पासून दरवाजा। पुढील अक्षर आहे आपले ध, ध पासून काय येते बरं चित्रात आपल्याला पाहायला दिसतच आहे की ध पासून धनुष्य, चित्र कशाचे आहे धनुष्याचे, तर आपले शब्द काय होईल शब्द काय बोलेल ध पासून धनुष्य। न आणि चित्र आहे नक्षाचे, आणि नक्षा म्हणजे काय मॅप, मॅपला आपण मराठीमध्ये काय म्हणतो नक्षा, तर न पासून काय झाला आपला नक्षा, नक्षा हे आपला शब्द तयार झाला। प, पुढील अक्षर काय आहे प आणि चित्र आहे पतंगचे, प पासून पतंग, आपला प अक्षरापासून शब्द काय तयार झाला पतंग। फ, फ पासून फणस, फणस सगळ्यांना माहित आहे ना, फ पासून फणस, फणसाचं चित्र दिसत आहे, तर आपला शब्द तयार झाला फ पासून फणस। ब, पुढील अक्षर आहे आपले ब चे आणि चित्र कशाचे आहे बदक, तर कोणता शब्द, कोणता शब्द तयार होईल ब पासून बदक। भ, भ हे आपले पुढील अक्षर आहे आणि चित्र कशाचे दिसत आहे सगळे जे पंडित जे आहे ते काय करत आहे भजन गात आहे, तर भ पासून भटजी, जे भजन, भजन गातात त्यांना काय म्हणतात भटजी, मराठीमध्ये काय म्हणतात भटजी, तर भ पासून भटजी। म आणि चित्र आहे मगरीचे, तर म पासून आपला कोणता शब्द तयार होईल मगर। य, य पासून चित्र काय दिसत आहे यज्ञ, यज्ञ म्हणजे काय आपण बघतो लग्नात ज्या अग्निकुंडाचे आपण साक्ष घेऊन काय करतो लग्न आपले पूर्ण होते ते यज्ञ आहे, आणि कोण प्रार्थना वगैरे जर करायची असेल तर आपण काय करतो यज्ञही करतो घरामध्ये, तर त्या हवन कुंडला काय म्हणतात यज्ञ, तर य पासून यज्ञ। र, र आणि चित्र कशाचे दिसत आहे
रेवी म्हणजे काय? त्यापासून आपण काय करतो, डाळ वगैरे आपण हे करतो ना, घोटतो, है ना, तर त्याला काय म्हणतात, रेवी। तर र पासून रेवी, लसूण, पुढे ल, ल पासून लसूण। चित्र कसे दिसत आहे, लसणाचे, तर शब्द काय तयार होईल, ल पासून लसूण। आता पुढील अक्षर आहे आपलं व, आणि चित्रामध्ये आपल्याला 2 kg असे काहीतरी लिहिले दिसत आहे ना, तर काय असू शकते ते, वजन। आपण वजन करतो ना कोणत्याही गोष्टीचे, तर वजन, व पासून वजन, आपले हा शब्द काय तयार झाला, व पासून वजन। पुढील अक्षर आहे श, आणि चित्र कसे दिसत आहे, कोणतरी पक्षी आहे बघा, मला तर असं वाटतंय की ते शामुर्ग असावे, म्हणून श पासून आपला कोणता शब्द तयार झाला, शामुर्ग। श, श म्हणजे श आहे, आणि काय दिसत आहे, 6 कोण असलेला काय असतो, षटकोन। तर आपला हे काय तयार झाला शब्द, श पासून षटकोन। स, स पासून, आणि चित्र कसं दिसत आहे, सगळ्यांचा आवडता प्राणी आहे ना ससा, हो आहे की नाही, तर स पासून ससा। ह, हत्ती, आणि चित्र कशाचे आहे, हत्तीचे, तर ह पासून आपला कोणता शब्द तयार झाला, हत्ती। श, श आहे, आणि एक काय दिसत आहे चित्रामध्ये, एक काय दिसत आहे की को एक माणूस आहे, आणि त्याच्या हातामध्ये तलवार आणि भाला आहे, तर कोण असू शकतो तो, क्षत्रिय। तर आपला हा शब्द तयार झाला श पासून क्षत्रिय। ग्य, ग्य म्हणजे काय, आणि आपल्याला ऑलरेडी तिथे दिलेलं आहे ज्ञान, ज्ञान म्हणजे काय, नॉलेज, चित्रामध्ये आपल्याला ज्ञान हे लिहून दिलेलं आहे, तर तोच आपला शब्द तयार होतो ज्ञान, ग्य पासून ज्ञान, ज्ञान म्हणजे नॉलेज। अशा प्रकारे ही आपली जी उजळणी आहे, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, बाराखडी, अक्षरे, स्वर, व्यंजने यांच्यापासून आपण चित्र बघून काय केले आहे, अक्षर तयार केले आहे। ते हा आपला खेळूया शब्दांशी हा पाठ येथे संपला आहे।